राजकीय अपरिहार्यता म्हणून शिवसेना आणि भाजप या दोनही पक्षांनी नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिकेत एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय। यावेळी जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी वरिष्ठ तसेच स्थानिक स्तरावर चर्चेच्या फेरी झाडल्या गेल्या। जिकडे वरिष्ठ स्तरावर नवी मुंबई क्षेत्रात शिवसेना 68 तर भाजपासाठी 43 जागा लढवण्याचे स्पष्ट झाले आहे। पण झालेल्या या जागा वाटपामुळे स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत देणारा दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांची मात्र चांगलीच पंचायत झाली आहे। दोन्ही पक्षांमधील इच्छुक उमेदवारांनी तिकीट कापले गेल्याने याचा राग स्थानिक नेत्यांवर काढलाय आणि पक्षाविरोधातच बंड पुकारताना विविध प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या युतीबाबत स्थानिक नेत्यांमध्ये अजूनही दिलजमाई झाल्याचे दिसत नाही, कारण बदलत्या राजकीय वातावरणाचा फटका घेण्याची महत्वाकांक्षा दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये होती। नवी मुंबई आवाजच्या बातोबातोमे या कार्यक्रमात आमदार मंदा म्हात्रे यांनी युतीबाबतची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे। अगर युती नहीं होती थी तो 111 में अगर हम लोग लड़ते थे तो कम से कम 30-40 सीट हमारी जीत होती थी। ये तो आज भी सबको पता है कि बहुत सारी सीट हमारी चली गई युती में। हाँ, युति होने से क्या होता है, कार्यकर्ता को हम न्याय नहीं दे सकते। पार्टी यहाँ पर नई नई बनी है, मैं नई चुन कर आई हूँ, लोगों की काफ़ी अपेक्षा है कार्यकर्ताओं की कि हम खड़े रहेंगे चुन के आएंगे। तो अगर 110 सीट पर लड़ते थे तो कार्यकर्ता को न्याय मिलता था, मगर वैसे हुआ नहीं। तो अभी जो सीट मिली है उसके अंदर हम ज़्यादा से ज़्यादा काम करके चुन के लाने का प्रयास करेंगे। नवी मुंबई आवाज़ ब्यूरो रिपोर्ट।